झाडे नसती तर स्वतः उन्हात उभे राहून जे दुसऱ्यांना सावली देतात आणि दुसऱ्यांसाठी फळेसुद्धा धारण करतात ते वृक्ष जणू सत्पुरुषच आहेत असे वृक्षांचे यथार्थ वर्णन सुभाषितकारांनी केलेले आहे. सर्वांना सुखावह सावली देणारी ही झाडे नसती तर विविध रंगांची व आकारांची पाने नसती, सुगंधी फुले नसती, रसाळ फुले नसती, शंकराला बेल, गणपतीला दुर्वा, सत्यनारायणाला तुळस आणि मंगळागौरीला 16 प्रकारची पत्री नसती, आंबा खायला मिळाला नसता, कच्ची कैरी, सफरचंद, पेरू, डाळिंब, अननस अशा फळांची चंगळ नसती, चाफा, मोगरा, गुलाब यांचा धुंद परिमल आणि वेड लावणारे सौंदर्यच नसते, पिंपळाच्या पारावरच्या गप्पा, वडाच्या सुरपारंब्यांचा खेळ, पारिजातकाचा सडा या साऱ्या गोष्टीतील मौजच हरवली असती. आज अनेक औषधे वनस्पतींपासून उपलब्ध होतात. कडुनिंबाची पाने आरोग्याची हमी देतात. तुळशी, बेहडा, सब्जा इत्यादी औषधी वनस्पती मानवाला वरदानी आहेत. झाडे नसती तर आयुर्वेद निर्माण झाला नसता, झाडे नसती तर पाऊस आला नसता, मातीची धूप थांबली नसती, चंदनाचे झाड नसते तर शीतलता आणि देवपूजेला गंध नसता, झाडे नसती तर प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली असती, प्राणवायूचा पुरवठा झाला नसता, झाडे नसती तर कविमंडळींच्या सुंदर काव्यपंक्तींना आपण मुकलो असतो, स्त्रियांना श्रावणात झोपाळे बांधता आले नसते, सुग्रण पक्षाला आपले घरटे बांधता आले नसते, नाजूक वेलीला कोणाचाही सहारा मिळाला नसता, घरात शुभप्रसंगी आंब्याचे पाने लावायला मिळाली नसती, माणसाच्या जीवनातील हिरवेपणा मृदुता हरवला असता, चांदोबाला लपायला जागा मिळाली नसती, वृक्षांविना सर्वांचे आयुष्य रुक्ष झाले असते. असा हा मानवाचा थोर मित्र नसेल तर मानवी जीवन नष्ट होईल.